भरणा असलेले दोन्ही संघ आहेत आणि छान सुंदर अशी उत्कृष्ट चवडा पकड पाहायला मिळते आपल्याला सिंगल बोनसला. छान सुंदर देतोय पाहूया आणि मला वाटत सुंदर क्षण आपला अनुभव पाण्याला लावणार का आणि मला वाटत रचना आणि मला वाटत सुपर डायकल आपला एक मोहरा ढासळून पडलेला आहे त्यांना जीवदान देण्याच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त आणि रचना मात्रे यांचं वारुळ आणि सुंदर क्षण किम या संघाचा जबरदस्त धनश्री बेंद्रे पाहूया काय करत आहे दोन्ही संघ तुल्य व विजयश्री कोणा प्रयत्नामध्ये आणि तेवढाच ताकदीचा कृपया खेळाडू व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय काय रोखले गेले चैताली मात्रे 12 नंबरची जर्सी परिधान करून दोन्ही संघामध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत आणि छान सुंदर अशी उत्कृष्ट चवडा पकड पाहायला मिळते आपल्याला दोन्ही खेळाडूंसाठी सूचना आहे एका चढाईत बोनस प्लस गुण प्राप्त करेल पहिली बोनस आणि चढाई त्याला अजय रातोडकर यांच्याकडून 150 रुपये देण्यात येतील रोख पुन्हा एकदा खुशखबरी आलेली आहे एकाच चढाईत सिंगल बोनस कोण मारेल त्याला अजय रातोडकर यांच्याकडून रोख 150 रुपये देण्यात येतील सिंगल बोनसला. छान सुंदर धनश्री बेंद्रे हिने दोन गुण मिळवून आपल्या संघा उंच उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला प्रत्युत्तर करते ती 8 नंबरची जर्सी परिधान करून रचना मात्रे 7 जणांच्या रणधुमाळीत चढाई करतोय सातास एक झुंज देतोय पाहूया आणि मला वाटत बोनस प्लस चे मानकरी रचनाताई मात्रे बोनसचे मानकरी रचनाताई मात्रे ठरलेले आहेत त्यांना रोख 150 रुपये देण्यात येतील अजय रातोडकर सुंदर क्षण पनवेल या संघाचं पुन्हा एकदा चढीसाठी रश्मी पाटील एक अष्टपैलू खेळाडू पनवेल या संघाचे 4-1 झुंज देते पाहूया आपला यश पणाला लावणार का कोण होणार चढईंचा जादूगर तर कोण होणार पकडींचा बादशाह हे पाहणं रंजक ठरणार पुन्हा एकदा चढाईसाठी जाते आणि चढाईवर जाते ती चैतन्य म्हात्रे सामन्याला रंग देणार आहे कारण दोन्ही संघामध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ आहेत परवाच दिवशी दोन्ही संघ फायनल मध्ये एकमेकांना भिडलेले आहेत आणि तिला प्रत्युत्तर करते ते 8 नंबरची जर्सी परिधान करून पुन्हा एकदा 3-1 रचना मात्रे सुपर डॅकल ऑन पाहूया काय करते इकडून तिकडे आपला अनुभव पाण्याला लावणार का आणि मला वाटत रचना आणि मला वाटत सुपर टॅकल आणि सुपर टॅकल 2 पॉइंट अतिशय सुंदर भिल्लेश्वर किहिम या संघाने सुपर टॅकल करून 2 गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर करते ती राधिका पवार
दहा नंबर ची जर्सी परिधान करून दोन्ही खेळाडूंसाठी खुशखबर आहे टीमसाठी. जो कोणी या संघात फायनल मारेल त्याला निसर्ग सावंत दांडगुरे यांच्याकडून रोख 500 रुपये देण्यात येतील. जो कोणी संघ फायनल विजेता होईल त्याला निसर्ग सावंत दांडगुरे यांच्याकडून रोख 500 रुपये देण्यात येतील. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चढाईसाठी जाते ती रचनाताई म्हात्रे. तिना असं एक झुंज देते पाहूया आपला अनुभव पाण्याला लावणार का. किम संघ देखील माघार घेणार नाही आहे. पुन्हा एकदा चढायला गेले रचनाताई म्हात्रे. पाहूया तिना असं एक झुंज देते. सुपर टॅकल ऑन आहे आणि पुन्हा एकदा पाहूया काय करते मागच्या चढाईमध्ये. आणि मला वाटतं एक गुण संपादन करते आपल्या संघात. सुंदर चढाई रचनाताई म्हात्रे यांची आणि तिला प्रत्युत्तर करते ती पूजा पेंद्रे. 11 नंबरची जर्सी परिधान करून आणि रिकाम्यास आपल्या तंबू मध्ये सुखरूप दाखल. एक अष्टपैलू खेळाडू रश्मी पाटील. मागील सामन्यात एक जबरदस्त चढाई केलेली रश्मी पाटील यांनी 2-1. आणि मला वाटतं एक सिंगल पॉइंट सॉरी लोणाचा बोजा किम या संघाकडे. जबरदस्त चढाई रश्मी पाटील याची पाहायला मिळाली. आपला संघ काहीशा गुणांनी पिछाटीवर पडलेला आहे याची जाणीव ठेवू. धनश्री बेंद्रे पाहूया आपल्या संघासाठी काय करीत आहेत. शांत चित्ताने विचार करत धनश बेंद्रे पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेली नंदिनी वाघे. एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्ह्यात नंदिनी वाघे ही सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू आहे जिने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. आणि डुवाडासाठी गेलेली आहे ती धनश्री बेंद्रे. करया मरव या आयुष्याने. सिंगल पॉइंट आणि सिंगल पॉइंट. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेले रचना म्हात्रे. पाहूया काय करतो आपला अनुभव पाण्याला लावणार का. बोनस मारण्याच्या आटोकात प्रयत्नात. चैताली म्हात्रे 12 नंबरची जर्सी परिधान करून विचार करत बोनस गुण टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. हॅलो दोन्ही संघांना खुश खबर आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्याला निसर्ग सावंत दांडगुरे यांच्याकडून 500 रुपये आणि जो पराजित होईल त्यांना देखील 500 रुपये देण्यात येतील. निसर्ग सावंत यांच्याकडून जो संघ विजयी होईल त्याला रोख रक्कम 500 रुपये आणि जो पराजित संघ होईल त्याला सुद्धा 500 रुपये देण्यात येतील. निसर्ग सावंत दांडगुरे दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी गेले रचना म्हात्रे. एक उर्फी वादळ चढाईसाठी निघालेली. पाहू अतिशय सुंदर आणि मला वाटतं एक गुणांचा साठा आपल्या संघात दाखल करतोय. त्याला प्रति उत्तर चाललंय धनश्री बेंद्रे. पाहूया आपल्या संघासाठी आपला एक मोहरा ढासळून पडलेला आहे त्यांना जीवदान देण्याच्या प्रयत्नामध्ये. जबरदस्त
सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। पनवेल या संघाचा पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेले रश्मी पाटील एक जबरदस्त खेळाडू, रायगड जिल्हा ज्याच्या नावाचा धबधबा आहे असलेली ही खेळाडू रश्मी पाटील। सुंदर 50-1 झुंज देते। पुन्हा एकदा चैताली मात्रे चढाईवर जाते ती। दोन्ही संघ तुल्य ब रनिंग हेड टच करायचा प्रयत्नात। वारंवार चढाया पाहायला मिळते तर रचना मात्रे याचे यांचे पाहूया कोण होणार चढाईंचा जादूगर तर कोण होणार पकडींचा बादशाह। साठी गेले रश्मी पाटील एक जबरदस्त खेळाडू, रायगड जिल्ह्यात ज्याच्या नावाचा दरारा आहे तीच ही खेळाडू रश्मी पाटील। रश्मी मात्रे सॉरी 5-1 झुंज देते। आणि मला वाटतं रिकामे असते मागे परत ते। पुन्हा एकदा चैताली मात्रे 7 जणांच्या रणक्षेत्रामध्ये चैताली मात्रे आपले 2 मोहरे ढासून पडलेले आहेत त्यांना जीवनदान देण्याच्या प्रयत्नामध्ये। चैताली मात्रे पाहूया काय करत आहेत। विचारपूर्वक चढाई पुन्हा एकदा चढाईसाठी जाते रचना मात्रे जर्सी नंबर 8। आणि रचना मात्रे यांचं वारुळ रोखलं गेलंय। सुंदर क्षेत्ररक्षण या संघाचं राधिका पवार हिने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। धनश्री बेंद्रे ओरिजिनल 5 पॉइंट टच पॉइंट। पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेली ममता सुतार एक उंच उडी खेळाडू पाहायला मिळते। एक शांतरित्या चढाई करून रिकामे हस्ते मागे परत ते। तिला प्रत्युत्तर करते ती धनश्री पेंद्रे। डुआडायसाठी गेलेली आहे ती 2 नंबरची जर्सी परिधान करून बिल्लेश्वर किहिम या संघाचा प्रतिनिधित्व करत असणारी धनश्री पेंद्रे। छान सुंदर सुंदर पॉइंट। पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेली ममता सुतार एक अष्टपैलू खेळाडू बोनस मारण्याच्या प्रयत्नात पाहूया। आणि सुंदर क्षेत्ररक्षण टीम या संघाचा जबरदस्त बारा नंबरची जर्सी परिधान करून चैताली मात्रे 4 जणींच्या रणक्षेत्रामध्ये। शॉकआउट आहे शॉकआउट आहे। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात
ऋतुजा पाटील सात जणांच्या रणक्षेत्रात चढाई करते। पाहूया बोनस गुण ऑन। बोनस मारण्याच्या इराद्याने निघालेली ऋतुजा पाटील पाहूया काय करते, आपला अनुभव कोणाला लावणार। पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेली 12 नंबर जर्सी परिधान करून चैताली मात्रे आपल्या या सामन्यांसाठी फक्त फायनलच्या सामन्यांसाठीच आम्ही सोन्याचा भोजा जबरदस्त खेळ पाहायला मिळतो। चैताली मात्रे रश्मी पाटील एक अष्टपैलू खेळाडू, कोण होणार चढईंचा जादूगर तर कोण होणार पगडींचा बादशाह हे पाहणं रंजक ठरणार। पाहूया अतिशय सुंदर चढाई पाहायला मिळते आणि बोनस गुण आणि तिला प्रत्युत्तर करते ती धनश्री बेंद्रे। पाहूया खेळाला रंगत आलेली आहे दोन्ही संघ महाबलाढ्य। स्कोरबोर्ड सांगायचा 17-18 पनवेल किहीम 18 आणि पनवेल 17। कोणत्याही प्रकारची दाद मागायची असेल तर पंचांकडे फक्त आणि फक्त कर्णधार बोलेल। चला पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेली 12 नंबर जेसी परिधान करून चैताली मात्रे चढाईवर गेलेली आहे ती चैताली मात्रे। छान सुंदर बोनस गुण टिपण्याच्या प्रयत्नामध्ये चैताली मात्रे। छान सुंदर राष्ट्रीय खेळाडू चैताली मात्रे। दोन्ही संघामध्ये चढाईसाठी निघाले रश्मी पाटील एक रायगड जिल्ह्यात धबधबा असलेले संघ जबरदस्त पॉइंट धनश्री बेंद्रे। पाहूया काय करत आहे दोन्ही संघ तुल्य व विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालेल हे काही सांगू शकत नाही आणि तिला प्रतिउत्तर करते ती 8 नंबर जर्सी परिधान केलेली पुन्हा एकदा चढाई करते रचना मात्रे। कोण होणार चढईंचा जादूगर तर कोण होणार पकडींचा बादशाह हे पाहणं रंजक ठरणार। पुन्हा एकदा चढाईसाठी रचना मात्रे आणि मला वाटतं एक गुणांचा साठ आपल्या संघात दाखल करते। एक कडवी झुंज पाहायला मिळते आपल्याला। पुन्हा एकदा चढाईसाठी जाते ती चैताली मात्रे। बिल्लेश्वर किहीम या संघाचे प्रतिनिधित्व करत असलेली चैताली मात्रे। पाहूया बोनस मारण्याच्या अतोनात प्रयत्नामध्ये आणि तेवढाच ताकदीचा। कृपया खेळाडूंना एक विनंती आहे आपला समोरील संघ सुद्धा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पनवेल या संघाचं। पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेली आहे रचना मात्रे एक कडवी झुंज पाहायला मिळाली पनवेल विरुद्ध किहीम दोन्ही संघ मजबूत रायगड जिल्ह्यात। आणि तिला प्रत्युत्तर देते ती धनश्री बेंद्रे। पाहूया आपले खंडे मोहरे ढासळून पडलेले आहेत त्यांना जीवदान देण्याच्या प्रयत्नामध्ये आणि बोनस मारण्याच्या प्रयत्नात। पाहूया धनश्री बेंद्रे काय करत आहे। छान सुंदर तेवढ्याच ताकदीचा संरक्षक भिंत समोर। पाहूया पुन्हा एकदा चढाईला गेले रचना मात्रे। पाहूया काय करतोय आपल्या अनुभवाच्या जोरावर यशाच्या वाटेने निघालेली रचना मात्रे एक जबरदस्त खेळाडू। 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये रचना मात्रे। चला काय तरी करा
जयश्री बेंद्रे पाहूया आपले दोन खंदे मोहरे ढासळून पडलेले आहेत त्यांना जीवदान देण्याच्या प्रयत्नामध्ये छान सुंदर बोनस मारण्याचा अतोनात प्रयत्न अतिशय सुंदर आणि पुन्हा एकदा चढाईसाठी निघालेली ममता सुतार 50-1 ममता सुतार पुन्हा एकदा चढाईसाठी गेले ममता सुतार कोण रोखणार ममता सुतार यांचं वादळ हे पाहणं रंजक ठरणार खेळाडूंना खरं बोलायचं आहे पंच सक्षम आहेत धनश्री बेंद्रे सामना संपायला काही क्षण बाकी आहेत काय पाहूया किम संघ देखील माघार घेणार नाहीये पाहूया महाबलाटे आणि गुणांचा साठ आपल्या रणात दाखल करतोय त्याला प्रति उत्तर ममता सुतार पाहूया काय करते आणि डुआ डाय साठी गेलेली आहे ती 7 नंबर जर्सी परिधान करून ममता सुतार एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय काय सुतार रोखलं गेलं सुतार याचं वारू रोखलेलं आहे